जीवनाचा खरा अर्थ का व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ प्रत्येक दहा मिनटात एक हात जाते प्रत्येक वर्षी चाळीस हजार हजाराहून जास्त लोकांचे हात जातात ॲट प्रेझेंट पाच लाखाहून असे लोक जास्त लोक आहेत ज्यांच्याकडे हात नाही आणि त्याच्यातून एट्टी फाईव्ह पर्सेंट असे लोक आहे ज्यांच्याकडे काही सोल्युशन मला वाटलं हेच ते काम ज्याच्यासाठी मी जन्माला आलं वर्ष दोन हजार आठ दोन हजार आठ माझ्यासाठी एक फार मोठा प्रश्न घेऊन आला दोन हजार आठमध्ये माझे आजोबा वारले आणि त्या वर्षी माझी एज ऑलमोस्ट ट्वेल्व या थर्टीन इयर्स होती आणि मनात एक विचार होता आजोबा गेले पण आपल्यासोबत काही पण का नाही घेऊन गेले त्यांचं घर त्यांचे पैसे काही पण नाही आणि सोडून गेले माझ्यासाठी फक्त हा एक प्रश्न जीवनाचा खरा अर्थ का वॉट इज द पर्पज ऑफ लाईफ अगदी लहानपणापासून मला आपले खेळणे उघडून बघायची सवय होती आणि हे बघून माझे आई बाबा बोलले आपला मुलगा इंजिनियरच होणार ॲज ऑब्वियस पण स्वतःसाठी काय करायचा होता याचा काहीच आयडिया नव्हता तर मी पण इंजिनिअरिंग घेतली आता आपल्या इंजिनिअरिंगचा एक इन्सिडेंट सांगतो मी सेकंड इयरला एका प्रोजेक्ट एक्झिबिशनला गेलो आणि आपल्या सिनियर्सला विचारला तुम्ही हा प्रोजेक्ट कसा केला ते बोलले माहीत नाही माहीत नाही म्हणजे आम्ही विकत घेतला आणि तू पण हेच करणार तुझ्या फायनल इयरला मला ते बिलकुल नाही आवडलं तर मी डिसाईड केलं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे मी सेकंड इयरला एक लॅब उघडली क्रिओसिटी लॅब जिथे मी आपल्या ज्युनियर्सला आणि आपल्या सिनियर्सला हे शिकवत होतो की रोबोट्स कसे कर करता आणि प्रोजेक्ट्स कसे बनवता पण हा इंजिनिअरिंगचा जग माझ्या अपेक्षापासून फार वेगळा होत चालला होता का तिथे आयडियाजची गोष्ट नव्हती तिथे इनोव्हेशन्स नव्हते गोष्ट होती फक्त चाळीस मार्क्स कसे आणायचे एक्झाम कशी पास करायची आणि जॉब कशी भेटणार तर मला फ्रस्ट्रेशन झालं आणि मी डिसाईड केलं की मी इंजिनिअरिंग ड्रॉप करणार आणि त्या लॅबला कंटिन्यू करणार जिथे मी रोबोटिक्स आणि हे प्रोजेक्ट शिकवत होतो बट एक दोन महिने हे चांगलं चाललं पण ॲट द एंड मला दोन महिन्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन नाही भेटत होतं आतून की हे ते काम नाही ज्याच्यासाठी मी लाईक आय एम बर्थ आयम आय एम बर्थ फॉर दस सो मी दोन महिन्यानंतर ते लॅब पण सोडली का मला असं वाटत होतं की मे बी हे टीचिंग मला ते आन्सर देऊन देणार माझ्या क्वेश्चन्सचा व्हॉट द पर्पज ऑफ लाईफ पण मग मी ते लॅब पण सोडली आणि मग माझे आई बाबा बोलले की ना आता तू पुण्याला जा तुझ्या दादाकडे आणि जॉब सर्च कर तर एक दिवस जॉब सर्च करता करता आ, मला एक पोस्ट भेटला एका फॅब लॅबवरतून ते बोलले की वी वी आर लुकिंग फॉर समवन ज्याला बेसिक बॅकग्राऊंड असावा रोबोटिक्समध्ये मला ते अपॉर्च्युनिटी छान वाटली आणि मी अप्लाय केलं पण ते मला बोलले की आम्ही तुला जॉब देणार पण फक्त पाच हजार रुपये देणार पुण्यासारखी सिटी दोन हजार पंधरा आणि पाच हजारमध्ये काम करणं क्वाईट इम्पॉसिबल पण ते काम माझ्या मनासारखं का होतं तर मी बोलला की ओके फाईन मी ते जॉईन करणार तर मी ते लॅब जॉईन केली आता या लॅब जॉईन करायच्यानंतर मला एक अजून अपॉर्च्युनिटी भेटली फॅब अकॅडमी जॉईन करायसाठी फॅब अकॅडमी एक कोर्स आहे सेंटर ऑफ बिट्स अँड ॲटम ॲट एम आय टी बॉस्टनमध्ये तर मला स्कॉलरशिप भेटली आणि मला हा कोर्स मी जॉईन केला पण या कोर्सची एक रिक्वायरमेंट होती की या कोर्सला कम्प्लीट करायसाठी यू मस्ट हॅव अ प्रोजेक्ट तुम्हाला एक प्रोजेक्ट असावा ज्याला तुम्ही सहा महिन्यामध्ये कम्प्लीट करायचं आहे तर लाईक एव्हरी अदर स्टुडंट मी पण एक छान प्रोजेक्ट शोधत होता आणि त्या दिवशी मी भेटला निकोलसला सो निकोलस एक फ्रेंच गाय आणि हा एक कार्पेंटर आहे आणि याचा एक ॲक्सिडेंटमध्ये हात गेला पण तो रडला नाही त्यानं स्वतःसाठी एक रोबोटिक हँड बनवला एक खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मी डिसाईड केलं ओके फाईन हे काहीतरी माझ्या इंटरेस्ट लेवलचा प्रोजेक्ट आहे तर मी हा प्रोजेक्ट घेणार तर मी हा प्रोजेक्ट घेतला आणि काही डिझाईन्स पण बनवले रियल ह्युमनवरती टेस्टिंग पण केली आतापर्यंत हा फक्त माझ्यासाठी एक प्रोजेक्ट होता त्या दिवशीपर्यंत जेव्हापर्यंत मी श्रेयाला नाही भेटलो श्रेया एक सात वर्षाची लहान मुलगी जन्मापासून दोघी हात नाही मी सांगू नाही शकत की मी एकदम रेस्टलेस झालो तिला बघून आणि पूर्ण रातभर मी एकच विचार करत होता की तिच्यासाठी लाईफ किती हार्ड असणार ना दोघी हात नाही तरी तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल होती आणि नेक्स्ट डे मी डिसाईड केलं की ओके फाईन मी तिला काहीतरी हेल्प करणार आणि प्रॉस्थेटिक हँड गिफ्ट करणार टिल दिस पॉईंट मला काहीच आयडिया नव्हता की प्रोस्थेटिक हँडची कॉस्ट काय असते ते कितीचा येतिंग तर मी नेक्स्ट दिवस आ, एका कंपनीसोबत कोटेशन मागवले हो किती असणार एका लहान मुलगीसाठी एका हा हाताची प्राईस पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख त्यांनी मला कोट केला चोवीस लाख रुपये वन हँड ओपन अँड क्लोज ट्वेंटी फोर लॅक्स म्हणजे एक हात बारा लाखाचा नाईंटी पर्सेंट पीपल कोणत्या पण डेव्हलपिंग कंट्रीचे अफोर्ड नाही करू शकता मग मा, माझ्या मनात विचार आला की मी फक्त एक, 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 एक फॉलोअप घेतो एक सर्वे करतो कि की किती असे लोक आहे ज्यांना अशा हाताची रिक्वायरमेंट आहे तर मला हे भेटलं प्रत्येक दहा मिनटात एक हात जाते प्रत्येक वर्षी चाळीस हजार हजाराहून जास्त लोकांचे हात जाता ॲट प्रेझेंट पाच लाखाहून असे लोक जास्त लोकं आहेत ज्यांच्याकडे हात नाही आणि त्याच्यातून एट्टी फाईव्ह पर्सेंट असे लोक आहे ज्यांच्याकडे काहीच सल्युशन नाही रिझन अफोर्डेबिलिटी त्यांच्याकडे पैसे नाही तर मग मी हात कशाला बनू हे सगळ्याची मेंटेलिटी आहे मोस्टली जितके पण हात आतापर्यंत येतात ते यू एस या जर्मनीवरतून येतात तर मला वाटलं हेच ते काम ज्याच्यासाठी मी जन्माला आलो तर मी ते जॉब सोडली तो कोर्स सोडला आणि डिसाईड केला की मी एक हात डिझाईन करणार पण माझे पेरेंट्स बोलले नाही हे hey, तुझी एज नाही सोसायटीसाठी काय करायचे यू शड अर्न समथिंग फॉर युअरसेल्फ आय अग्री माझी एज तेव्हा ट्वेंटी टू या ट्वेंटी थ्री होती आणि माझे पेरेंट्स त्याच्या पॉईंटवरती करेक्ट होते पण माझा एक क्वेश्चन आहे इथे बसल्या माझ्या आईसोबत आणि इथे बसली प्रत्येक आईसोबत तुम्ही जेवण तयार करता आणि का तुम्ही ते जेवण स्वतः आधी नाही करता तुम्ही आधी आपल्या फॅमिलीला देता ज्या दिवशी प्रत्येक बसला इथला ना एका एक आई आईसारखा विचार करणं सुरू सुरू करेन हा एज फक्त एक फॅक्टर दिसणार याच्यावरून जास्त काहीच नाही <laughs> पण माझे पेरेंट्स बोलले नाही या पॉईंटवर नाही ते ॲग्री नाही झाले आणि त्यांनी मला एक सीडेक नावाच्या कोर्समध्ये एनरोल केला सीडेक एक डिप्लोमा असते ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये ज्याला जॉईन कम्प्लीट करायच्यानंतर तुम्हाला जॉब भेटते तर मला आज पण आठवण आहे की मी पन पन तो कोर्स कंप्लीट जायचं एक दिवस आधी आपल्या आईजवळ रडलो आणि बोललो की मी या कामासाठी नाही आलो आणि माझ्याच्यानं नाही होणार पण माझी आई बोलली की या पॉईंटवरती तुझ्याकडे काहीच ऑप्शन नाही ओके फाईन मी इन्स्टिट्यूट जॉईन केलं पण एक पण दिवस मी क्लास नाही केली मी आपल्या हॉस्टेलमध्ये जायचो तो हँड डिझाईन करत होतो आणि दोन वीकमधी मी एक हँड डिझाईन करून रेडी केला आता माझ्याकडे पैसे तर नव्हते मग काय करणार तर मला एक क्राउड फंडिंग नावाची कॅम्पेन नावाच्या कॉन्सेप्टच्या बार बारेमध्ये माहिती पडलं इंडिगो तर तिथे तुम्ही आपला प्रोजेक्ट टाका आणि लोक तुम्हाला पैसे देता तर मला वाटलं की मी पण टाकतो तर मी तिथे आपला प्रोजेक्ट टाकला आता मला पैसे तर काहीच नाही भेटले पण एक छान चीज झाली जयपूर फूडचे डायरेक्टर त्यांचे सन त्यांनी तो कॅम्पेन बघितला आणि मला बोलले की तू जयपूरला ये आणि आम्हाला दाखव तू काय डिझाईन केलं तर माझ्यासाठी एक छान अपॉर्च्युनिटी होती मी कोणाला ना सांगितलं नाही आणि मी जयपूरला गेलो त्यांना डेमो दिला दे आणि एक तीन तासामध्ये त्यांनी मला एक फंडिंग ग्रांट इश्यू केला आणि बोलले तू जा परत आणि सात हात डिझाईन करून परत ये आणि आम्हाला दाखव ओके बेस्ट मी खूप खूप हॅप्पी होतो की मला पैसे भेटले पण आता हा माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा डिसिजन होता ॲक्च्युली कान माझ्या पेरेंट्सनं परत मला कोणत्या कोर्समध्ये एनरोल केला आणि परत मी तो कोर्स इन केस मी तो लीव्ह करतो देन दे आर गोईंग टू अपसेट मग काय करणार डोक्यात एकाच विचार आला पेरेंट्सला अपसेट करू शकतो लाईफ टाईम ब्लेम नाही करणार <laughs> तर मी आपल्या फादरला तो चेकचा फोटो काढला आणि फादरला पाठवला स्टेटिंग दॅट की मला माहिती आहे की मी हा कोर्स सोडतो आहे तुम्ही अपसेट होणार बट ॲट द एंड जेव्हा मी uh, हा कोर्स केला आणि मला जॉब पण भेटली पण एक दिवस तरी मी हे बोलणार की मी तुमच्या कारण ते चूज नाही केलं तर बेटर मी स्वतःला ब्लेम करू तुम्हाला नाही आणि मी तो फोटो पाठवून दिला माझ्या पेरेंट्सचा रिप्लाय आला की फ्रॉम दिस पॉईंट तुझ्या लाईफमध्ये काही पण होते तू रिस्पॉन्सिबल आणि त्याच्यासाठी काही हार्ड uh, फिलिंग्स नाही माझ्या मनात कारण की ते त्यांच्या जागेवर करेक्ट होते ॲक्च्युली त्यांना सगळं केलं माझ्यासाठी तर मी माझ्या सामान उचलला आणि मी गेला ज जा, जयपूरला पूर्ण नवीन जर्नी स्टार्ट झाली माझ्या लाईफची आता माझ्याकडे जास्त पैसे तर नव्हते तर मी सिटीच्या आउट आउटसाईड सिटी मी एक रूम रेंट घेतला आणि ऑलमोस्ट एव्हरी डे आय हॅव टू वॉक सिक्स किलोमीटर्स ताकी मी ता तो बस फेअर वाचू शको आणि मी त्या सेंटरवरती जायचा तो हँड डिझाईन करायचा मी कम्प्लिटली खूप सारे हँड बनवले एका लाखावर आणला पन्नास हजारावर आणला वीस हजार पण एव्हरी टाईम जयपूरचे डायरेक्टर मला हेच म्हणत होते की आम्ही अफोर्ड नाही करू शकत आता माझ्याकडे तो टाईम पण खतम होत होता आणि पैसे पण ऑलमोस्ट पाच म महिने गे गेलते आणि आता इतकेच पैसे होते की मी इन केस रूमचा रेंट देणार तर माझ्याकडे फक्त इतकेच पैसे आहे की मी एका टाईम जेवण करू शकतो तर मी ओके रूमचा रेंट भरला आणि एक टाईम जेवण करायचं आणि डिसाईड केला की आता मी डा डायरेक्टरला स्वतःच विचारणार की तुम्ही किती अफोर्ड करू शकता ते बोलले हंड्रेड डॉलर सात हजार रुपये बारा लाखाचा हात हं सात हजारमध्ये कसा पॉसिबल मग मी विचार केला की मागे जायचं तर काही ऑप्शन नाही माझ्याकडे इट्स बेटर टू टेक दिस चॅलेंज तर मी विचार केला की मी ते आपल्या आतला ना तो इंजिनियर बाहेर काढतो आणि एका लहान मुलासारखा विचार करतो ज्याला इंजिनिअरिंगचा ई पण माहीत नाही तो हे काम कसं करणार तर मी स्वतःचे सर्किट बनवलं आहे काही डिझाईन्स तयार केले आणि जो जो हात ते मला शंभर डॉलर सात हजारमध्ये मागत होते तो मी सेवन्टी फाईव्ह डॉलर्समध्ये बनवला साडेपाच हजारामध्ये पण लाईफ आता ते मला बोलले की ठीक आहे ते खुश झाल ते पण आता लाईफ इतकी इझी होऊन गेली तर किती चांगलं ना तर ते बोलले की आता तू हात तर बनवला तू तु, आम्ही तुला पेशंट पण देऊ पण तुला तयार कसा करणार तुझ्याकडे मशीन नाही मी फुल अपसेट होऊन गेलो तर आता परत आईवडील जवळ जाऊ नाही शकत आणि म्हणू नाही शकत की तुम्ही मला पैसे द्या मला मशीन घ्यायची वॉट टू डू माहीत नव्हतं काय होणार तर मी ते व्हिडिओज यूट्यूबवरती टाकले होते आणि एक मिरॅकल झाला यू एसचे एक प्रोफेसर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि मला अचानक एक मेल आला ते बोलले की आम्ही एक कॉन्फरन्स करतो आहे आणि आम्हाला तुझा हात आवडला वड यू लाईक टू कम टू यू एस तर हु इज गोईंग टू से नो सो मी uh, बोलला हो मी येतो त्यांनी माझी पुरी ट्रिप स्पॉन्सर केली मी यू एसला गेलो तिथे uh, टॉक दिली ॲट द एंड ते माझ्याकडे आले आणि मला विचारलं तुला काय हेल्प पाहिजे तर मी त्यांना पैसे तर मागितली नाही मी त्याला आपली कंडिशन सांगले ओके ते बोलले की फाईन आम्ही उद्या बोलू ते नेक्स्ट दिवस माझ्या माझ्याजवळ आले आणि मला बोलले की समवन इज कमिंग विथ यू समथिंग इज कमिंग विथ यू मला वाटलं कोणी माझ्यासोबत येते आहे तर मी आजूबाजू आजू आजू बघायला लागलो ते बोलले नो वन फ्रॉम अस असुली आम्ही तुला दहा मशीन फ्रीमध्ये देतो आहे

आता मी तुम्हाला दाखवतो हो, तो हात चालते कसा माझी जर्नी इतकीच नव्हती की मला फक्त तो सात हजाराचा हात बनवायचा होता मला त्या अजून पण त्या बारा लाखाच्या हाताला कम्पेअर करायचा होता जे ब्रेननं ऑपरेट होता या प्रेशर सेन्सर्सनं ऑपरेट होता तर हा एक हात ज्याच्यात जेव्हा जे पण एक पेशंट हात टाकते त्याचे सेन्सर्स से याला कनेक्ट होता आणि जसा तो विचार करते तसा हा हात चालते आणि जेव्हा त्या हाताची प्राईस बारा लाख सेम हात हा हात याचा एक पण पार्ट इंडियाच्या बाहेरचा नाही एव्हरीथिंग इज मेड इन इंडिया आणि याची प्राइस नॉट मोर दॅन फिफ्टी थाउजंड सो आता आम्ही हे करतो कसं मोस्टली मला आ, हे दोन वर्ष झाले हे काम सुरू करून आणि लास्ट टू इयर्स म पासून मोर दॅन फोर हंड्रेड पीपलला आम्ही हात दिला अँड फॉर फ्री पण आम्हाला सपोर्ट आहे जसे जयपूर फोर्ट बट स्टील आम्ही एक कॅम्पेन सुरू करतो जसं तुमचा बर्थडे आहे आणि यू वॉन्ट टू सेलिब्रेट युअर बर्थडे इन अ डिफरंट वे तुम्ही गिफ्ट करा आपल्या बड्डेवर कोणाला एक हात तर आम्ही एक एक असा कॉन्सेप्ट चालू केला <laughs> आणि मी जेव्हा हे काम सुरू केलं तर तेव्हा माझे एक जवळचेच त्यांनी एक मला प्रश्न विचारला होता ते मला बोलले की तू बोलतं की इतके पाच लोक लव पाच लाख लोका आहे आणि तू एकटा आहे तू काय डिफरन्स क्रिएट करणार तर माझा हा एक आन्सर जितू हा तो जितू जो माझ्याकडे आलता दोन वर्षाआधी आता हा हा जितू जो आस माझ्या सोबत आहे And that's द पर्पस ऑफ life. Thank you. Thank you. Thank you Thank you.